हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी दोन हजार एकोणीसमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षासाठी उपयुक्त घडामोडीचा आपण पुढचा भाग कव्हर करतोय या भागामध्ये राहिलेल्या ज्या महत्त्वाच्या न्यूज असतील की ज्याचा उपयोग तुम्हाला कंबाईन पूर्व किंवा त्यानंतर होणाऱ्या परीक्षेसाठी होईल तर लेसन्स आता आपण आज घेणारच आहोत आणि जास्तीत जास्त लेसन्स कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेसन जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचं झालेलं निधन तर एक चर्चेतला महत्वाचा विषय त्यांच्याबद्दल ज्या महत्वाच्या फॅक्ट किंवा ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण आज पाहणार आहोत त्यांचा जन्म कर्नाटक मधलाय तीन जून एकोणीसशे तीसला ला मृत्यू झाला त्यांचा एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीसला तर कोणत्या काळामध्ये ते भारताचे संरक्षण मंत्री राहिले होते तर दो एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये ते देशाचे संरक्षण मंत्री राहिले होते दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ते लोकसभेवर तब्बल नऊ वेळा निवडून गेले होते त्यांचा जो कार्यकाळ जर तुम्ही पाहिला तर एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार चार एवढ्या कालावधीमध्ये ते नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या कोणत्या त्यांचा जास्त आंदोलनामध्येच भाग होता त्या आंदोलनाबद्दल बद्दल आपण तेही पाहणार आहोत सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये ते ऑल इंडिया ते रेल्वे मेन्स फेडरेशन आहे ना त्याचे ते अध्यक्ष झाले होते म्हणजे रेल्वेचे आंदोलन जे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मोठ्या प्रमाणात झाली होती त्याच्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता केंद्र सरकारमध्ये त्यांनी बरेच महत्व महत्वाची पदं बोगलेली आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे येतात ते म्हणजे रेल्वे मंत्री दूरसंचार आणि उद्योग या खात्यांचं जे मंत्रीपद आहे तर त्यांनी व्यवस्थितरित्या पाळलेलं होतं तर रेल्वे दूरसंचार आणि उद्योग हे लक्षात जाऊ द्या पण रेल्वे मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द बऱ्याच प्रमाणात गाजली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांनी जनता दल सेक्युलर या पक्षामध्ये होते ते सोडून त्यांनी समता पार्टीची स्थापना केली होती किती साली केली होती एकोणीशे चौऱ्याण्णव त्यामध्ये हा पॉईंट परीक्षेसाठी महत्वाचा ठरू शकतो समता पार्टीची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव ला केली होती त्याच्यानंतर पुढं म्हणजे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी परत जनता दलचं विभाजन झाल्यानंतर समता पार्टीमध्ये ते गेले होते समता पार्टीचं नामकरण ठेवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता ते म्हणजे जनता दल युनायटेड आताचं जे आहे ते राज्यसभेवर खासदार म्हणून सुद्धा ते एकदा गेले होते तर एक दोन हजार ऑगस्ट दोन हजार नऊ ते जुलै दोन हजार दहा या कालावधीमध्ये ते राज्यसभेवर खासदार होते म्हणजे त्यांनी लोकसभेमध्ये नऊ वेळा आले होते राज्यसभेमध्ये एकदा ते दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये होते त्यांचं जास्त करून कामगार नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द जास्त गाजलेली आहे त्यांना दुसरी एक नावाने ओळख मिळते ती म्हणजे बंद सम्राट म्हणजे बंद करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा पुढाकार होता बंद सम्राट अशा नावाने त्यांची ओळख आहे त्याच्यानंतर आज आज आपला पुढचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे ट्रेन एटीन तर त्याचं नाव बदललेलं आहे एक महत्वाची न्यूज आहे म्हणून आपण कव्हर करतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे का कव्हर करतो त्याचं रिझन आहे कारण याची जी, जी पहिली चाचणी घेण्यात आली ते कोणत्या मार्गावर घेण्यात आली आणि ट्रेन एटीन कोणत्या मार्गावर वापरली जाणार आहे तर हे दोन महत्वाचे पॉईंट आहेत ट्रेन एटीन त्याचं नामकरण करण्यात आलंय त्याला वंदे मातरम सॉरी वंदे भारत एक्सप्रेस असंही म्हटलं जातं नामकरण केले म्हणजे भारताचं इंजिन नसलेली ट्रेन एटीन ही महत्वाची ना, आहे इंजिन नसलेली याची जी पहिली चाचणी झाली ती सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा ला झाली उत्तर प्रदेशामध्ये याची चाचणी घेण्यात आली बरेली ते मोरादाबाद या मार्गावर याची पहिली चाचणी झाली होती तर भारताची पहिली इंजिन नसलेली रेलगाडी आहे आणि याची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली होती वंदे भारत एक्सप्रेस किंवा ट्रेन एटीन हे कोणत्या शहरामध्ये धावणार आहे तर नवी दिल्ली आणि वा वाराणसी या दोन शारम ही धावणार आहे त्यामुळे ही चर्चेत होती फक्त एवढं लक्षात घ्या वंदे मात्र वंदे भारत एक्सप्रेस किंवा ट्रेन एटीन आपण त्याला असं म्हणतो ही कशा कोणी तयार केलेली आहे तर भारताचं जे इंटिग्रल कोच फॅक्टरी आहे ना त्यांनी ही ट्रेन एटीन तयार केलेली आहे राजधानी ट्रेन नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची ट्रेन आता सेवेत आणली जाणार आहे पूर्णपणे ए सी आहे याच्यामध्ये किती ता किलोमीटर ताशी या वेगाने ती धावू शकते तर ताशी एकशे साठ किलोमीटर वेगाने ट्रेन एटीन धावू शकते सोळा डब्यांची ही रेलगाडी आहे स्वतंत्र इंजिन शिवाय असलेली दीर्घ मार्गिकेची प्रथम रेलगाडी ठरणार आहे तर याचा ताशी वेग पण लक्षात घ्या एकशे साठ किलोमीटर त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे समानता एक्सप्रेस समांत एक्सप्रेस काय आहे तर आय आर सी टी सीची नवी पर्यटन एक्सप्रेस आहे तर आता समांत समांत एक्सप्रेस नाव देण्याचं रिझन काय आहे तर ही कधी सुरू करण्यात आली किंवा कधी सुरू होणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे चौदा एप्रिलला तर या चौदा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी ही सुरू होणार आहे तर त्याचा पहिला प्रवास हा नागपूर या ठिकाणावरून होणार आहे नागपूर या ठिकाणावरून इंदोर मधलं जे महू आहे इथून ते भगवान बुद्धांचा जन्म असलेल्या नेपाळच्या नुंबिनी अशापर्यंत याचा प्रवास केला जाणार आहे तर समानता एक्सप्रेस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे सुरू करण्यात येणार आहे तर ही आय आर सी टी ची नवी पर्यटन एक्सप्रेस आहे एवढं लक्षात घ्या परीक्षेसाठी हा पॉईंट ठरू शकतो दुसरं म्हणजे मधलं जे महू आहे म्हणजे महू का ठिकाण घेतलेलं मधलं तर मही महू किंवा मही असं म्हटलं जातं तर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून तिथून ते सुरू होणार आहे आणि भगवान बुद्धांचा जन्म कुठं झालेला आहे तर नेपाळच्या लुंबिनीपर्यंत तर तिथंपर्यंत ही काय होणार आहे ह्याचा एक्सप्रेसचा प्रवास होणार आहे त्यासाठी ही महत्वाची आहे समानता एक्सप्रेस आय आर सी टी सीची नवी पर्यटन एक्सप्रेस आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारत पर्व आता भारत पर्व या कार्यक्रमाचं सुरुवात कुठं केली तर लाल किल्ल्यापासून केलेली आहे हे कितवं वर्ष होतं भारत पर्वचं हे चौथं म्हणजे चौथं भारत पर्व हा जो वार्षिक कार्यक्रम होता तर हा सुरू करण्यात आलेला होता कधी झालेला तर सव्वीस जानेवारी दोन हजार नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर याचं आयोजन करण्यात आलं होतं हुँ? संकल्पना काय होती एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना होती पाच दिवस हा कार्यक्रम चालणार होता मुख्य उद्देश होता तो म्हणजे भारताचा जे भारता सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणं आणि सर्व नागरिकांमध्ये विकासामध्ये त्यांची भागीदारी सुनिश्चित करणं म्हणजे भारत पर्व हा कार्यक्रमाचा शुभारंभ कुठून झाला म्हणजे चौथा पर्वाचा तर लाल किल्ल्यावरून झाला तारीख होती सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस कोणती संकल्पना होती एक भारत श्रेष्ठ भारत किती दिवस चालणार होता तर पाच दिवस चालणार होता तर हे एक भारत पूर्वचं चौथं वर्ष आहे लक्षात घ्या ह्याला बी थोडंसं महत्व आहे त्याच्यानंतर आपला आजचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सशस्त्र दलाच्या आणि पोलीस अधिकाऱ्यासाठी शौर्य पदकं जाहीर झालेली आहेत म्हणजे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व पुरस्कार डिक्लेअर केले होते त्याच्यामध्ये अशोक चक्र एक देण्यात आले कीर्ती चक्र दोन देण्यात आले आणि शौर्य चक्र आहेत ती नऊ देण्यात आहेत तर याचे हे जाहीर झालेली होती याच्यामध्ये अशोक चक्र कोणाला देण्यात आलेलं आहे तर परीक्षेला विचारलं जाऊ शकेल ते म्हणजे नाझीर अहमद वानी यांना अशोक चक्र देण्यात आलेलं आहे नाझीर अहमद वानी यांना अशोक चक्र देण्यात आलेलं आहे कीर्ती चक्र तुषार गोबा आणि सोवार विजय कुमार मरणोत्तर जाहीर झालेले आहेत तर हे नावं फक्त महत्वाची आहेत अशोक चक्र कोणाला दिले तर नाझीर अहमद वानी अशोक चक्र त्याच्यानंतर येतात म्हणजे कीर्ती चक्र तुषार गोबा आणि सोवार विजय कुमार कीर्ती चक्र देण्यात आलेलं आहे हे अशोक चक्र एक आणि कीर्ती चक्र दोन त्याच्यानंतर नऊ शौर्यचक्र सुद्धा दिली जाणार आहेत दुसरं म्हणजे या पोलीस पदकं किती जाहीर झाली तर आठशे पंचावन्न पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पदकं या वर्षीची जाहीर झालेली आहेत राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक किती जणांना जाहीर झाले तर ते एकूण तीन जणांना जाहीर झालेलं आहे तर असे सर्व पदकं ही जाहीर झालेली आहेत हे महत्वाचा पॉईंट आहे आता याच्यानंतर येतो तो म्हणजे कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र आणि अशोक चक्र कधीपासून सुरू करण्यात आलेले आहेत तर हे तिन्ही पुरस्कार जे महत्वाचे आहेत ते एकोणीसशे बावन्न सालापासून सुरू करण्यात आलेले आहेत कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे कशा कशासाठी दिले जातात किंवा कोणत्या कालावधीसाठी किंवा कोणत्या घटकासाठी दिले जातात तर हे लष्कराच्या कर्मचाऱ्यांना शांती काळामध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी दिले म्हणजे कीर्ती आणि शौर्य हे जे चक्र आहेत ना शांती काळामध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी दिले जाणार महावीर चक्र याच्या नंतर कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमिक कितव्या श्रेणीमध्ये येतात दुसऱ्या आणि तिसऱ्या महावीर चक्र एक नंबरला राहणार दोन नंबरला येणार कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे तिसऱ्या नंबरला येणार शांतता काळासाठी अशोक चक्र जे असतं ना तर देशातील सर्वोच्च शांतता शौर्य पुरस्कार असून शौर्याचे प्रदर्शन दाखवणाऱ्या सैनिकाला या पुरस्कारांना सन्मानित करण्यात येतं त्यामुळे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय आहे तर तुम्हाला विचारलं तर हे अशोक चक्र कोणाला देण्यात आलं कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र कोणाला देण्यात आलं हे हाच पॉइंट तुम्हाला खूप महत्वाचा राहणार आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे हा खूप महत्वाचा राहील नाव अशोक चक्र हे नाझीर अहमद वानी यांना जाहीर झाले कीर्ती चक्र तुषार गोबा आणि सोवार विजय कुमार पर्णोत्तर यांना जाहीर झालेलं आहे आणि अशोक चक्र ले चक्र दोघांना आणि शौर्य मात्र नऊ जाहीर झालेले तर परीक्षेसाठी अशोक चक्र आणि कीर्ती चक्र थोडासा फोकस राहू द्या नावामध्ये त्याच्यावर विचारलं जाऊ शकेल आणि कधी सुरू झाले होते एकोणीशे बावन सालापासून तर हेही माहित असू द्या शांतता काळातलं ते त्याच्यानंतर पुढचे महत्वाचे पुरस्कार होते ते म्हणजे पद्म पुरस्कार एकोणीस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांची घोषणा केली होती यावेळी किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले तर एकशे बारा जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले त्याच्यामध्ये पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तर चार जणांना काय झालेलं आहे तर पद्मविभूषण हे पद पुरस्कार मिळणार आहे चौदा जणांना पद्मभूषण पुरस्कार आणि चौऱ्याण्णव जणांना पद्मश्री पुरस्कार आता याच्यामध्ये कॅसेग्रिगेशन जर केलं तर याच्यामध्ये किती महिलांना पद्म पुरस्कार जाहीर झालेत तर एकवीस महिला यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आहेत अकरा परदेशी नागरिक आहेत परदेशी पर, नागरिक किती आहेत अकरा आणि मरणोत्तर तीन जणांना देण्यात आलेलं आहे म्हणजे टोटल एकशे बारा पैकी केसेग्रिगेशन जर केलं तर पद्मविभूषण चार पद्मभूषण चौदा आणि पद्मश्री चौऱ्याण्णव त्याच्यामध्ये अजून सेग्रिगेशन केलं तर एकवीस महिला अकरा परदेशी नागरिक आणि तीन जणांना मरणोत्तर हा एक महत्वाचा पॉईंट झाला आता त्याच्यामध्ये मिळालेले पद्मविभूषण यु, पुरस्कार ते पाहूया तर पद्मविभूषण विभूषण विभूषण हे पुरस्कारामध्ये शुशाहीर बलवंत मोरेश्वर पुरंदरी हे नाव खूप महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या संदर्भातलं तर पद्मविभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे यांच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्वाचे तीन व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये तिजन बाई त्याच्यानंतर इस्माइल ओमर गुलेह आणि अनिल कुमार नाईक या चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तर याच्याबद्दल जे जर ट्रिक बनवता आली तर मी नंतर बनवेनच पण सध्या स्थितीला तुम्ही ही नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पद्मविभूषण म्हणजे शिवशाहीर बलवंत मोरेश्वर पुरंदरे पहिलं दुसरं येतं ते तिजन बाई जर अजून एकदा रिकॉल रिपीट करतोय मी इस्माइल ओमर गुलेह आणि अनिल कुमार नाईक या चार व्यक्तींना दोन हजार एकोणीस चा पद्मविभूषण जाहीर झालेला आहे पद्मभूषण मध्ये जर बघितलं तुम्ही म्हणजे ऑलरेडी आपण सांगितलं होतं की पद्मभूषण किती चौदा जणांना दिले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे कोणती व्यक्ती येतात तर कुलदीप नै्यर पत्रकारितेसाठी कार्य केलेलं त्यांचं मरणोत्तर जाहीर झालेलं जा आहे कुलदीप नैयर पद्मभूषण मध्ये दुसरं एक आहे ते म्हणजे बचेंद्री पाल हे सुद्धा नाव खूप महत्त्वाचं आहे अभिनेता मोहनलाल जर तुम्ही चित्रपटामध्ये जर बघितलं असेल तर आपल्या बॉलिवूडमध्ये नाही तर साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये यांचं नाव खूप महत्व मोठं आहे तर मोहनलाल यांना पद्मभूषण जाहीर आहे हेही लक्षात घ्या तर ह्याच्यामध्ये मग बुद्धादित्य मुखर्जी आहे डॉक्टर अकोश लक्ष्मणराव कुकडे हे पण आहेत महाशय धर्मलाल गुलाटी आहेत दर्शनलाल जैन आहेत एस नांबी नारायण आहेत फी के शुंगलू आहेत प्रवीण गोवर्धन आहे सुखदेव सिंग ढिंडसा आहेत कार्या मुंडा हुकुमदेव नारायण यादव हे नाव जर तुम्ही ऐकलं असेल तर जरूर लक्षात येईल हुकुमदेव नारायण यादव आय थिंक okay. हे नेते आहेत बीजेपीचे तुम्हाला यांचं भाषण जर युट्यूबवर मिळालं तर पहा कारण मोदींच्या प्रसारासाठी केलेलं यांचं भाषण खूप गाजलेले आहेत त्यानंतर अमेरिकेतील उद्योजक जॉन चेंबर्स यांना सुद्धा यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काही महत्वाची नाव आहे तेवढं तुम्ही लक्षात ते ठेवू शकता याच्या संदर्भातली ट्रिक असेल तर ती मी बनवेनच कुलदीप न हे खूप महत्वाचं आहे बचंद्रीपाल सुद्धा महत्वाचं आहे अभिनेता मोहनलाल हे सुद्धा नाव खूप गाजलेलं आहे हुकुमदेव नारायण यादव हे सुद्धा नाव महत्वाचं आणि अमेरिकेचे उद्योजक जॉन चेंबर्स ऍटलीस्ट एवढे तरी तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर मी मध्ये बरेचशी नावं कव्हर करेन कार्या मुंडा सहित ओके त्याच्यानंतर येतात पद्मश्री पुरस्कारामध्ये महत्वाची किंवा चर्चेत राहिलेली आहेत ते म्हणजे पहिले तीन ते चार लोक त्यातले पहिलं महत्वाचं येतं ते म्हणजे कादर खान यांना मरणोत्तर जाहीर झाला त्यांनी जिवंतपणे असतानाच ते या पुरस्कार न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती आणि टीकाही केली होती की याच्यामध्ये जे पुरस्कार दिले जातात तर ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या दिले जात नाहीत याचा क्रायटेरिया नीट वापरला जात नाही तर मरणोत्तर त्यांना जाहीर झालाय पद्मश्री त्याच्यानंतर अभिनेता मनोज वाजपेयी यांना सुद्धा पद्मश्री जाहीर झालाय गायक शंकर महादेवन आणि अभिनेता प्रभू देवा या चौघां ही चार लोकमहत्वाची आहे त्यांना पद्मश्री जाहीर झालेला जा त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे पहिली किन्नर भरतनाट्यम नर्तिका ठरलेली नटराज यांना सुद्धा पद्मश्री जाहीर झालेला जा आहे त्यानंतर योग गुरु शंभर वर्षाचे अमेरिकन योग गुरु ताओ पोचरेन लिंज यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर क्रिकेटपटूमध्ये जर विचार केला तर गौतम गंभीर बजरंग पुनियाज की ज्याची कामगिरी या दोन हजार अठरा एकोणीस मधली सर्वोत्तम आहे त्याला सुद्धा पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे तसंच आपण जे कबड्डी मास्टर्स झाली होती दुबईला त्याच्यामध्ये मा कबड्डी मास्टर्सचं विजेतेपद भारताला मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली तो म्हणजे क्रिकेट कबड्डीपटू अजय ठाकूर हिमाचल प्रदेशचा तो भारतीय संघाचा कर्णधार होता आणि त्याच्याच लिडरशिपमध्ये भारतानं पहिल्यांदा झालेली कबड्डी मास्टर्स दुबईमधली जिंकलेली होती त्याचं का कामगिरी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये सर्वोत्तम होती म्हणून अजय ठाकूरला सुद्धा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे शरद कमाल जो टेबल टेनिसपटू आहे तोही महत्वाचा आहे तिरंदाजीमध्ये बॉम्बयला देवी लेशेराम यांची सुद्धा कामगिरी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये सर्वोत्तम राहिलेली आहे कोण आहे तर बोंबयाला तेवी लोशराम आर्चरी आपण असं म्हणतो तो तिरंदाजीमध्ये त्यांना सुद्धा या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर जा झालेला आहे प्रशांती सिंग महिला बॉस्केट बॉस्केट बास्केटबॉलपटू पर प्रशांती सिंग यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे तर हे गोष्टी तुम्ही थोड्याशा लक्षात घ्या जो महत्वाचे पॉइंट ठरवू शकतात तर याच्यामध्ये सुद्धा आपण काही ट्रिक बनवतोय ते, ते का ते पाहणारच आहोत परंतु मी हे पुरस्कार रिपीट करण्याचं गरज काय तर कोणाला पद्मश्री मिळाला कोणाला पद्मविभूषण मिळाला आणि कोणाला पद्मभूषण मिळाला हे सुद्धा माहीत असायला हवं कारण कंबाईंड पूर्वासुद्धा त्यानंतर होणारी एक्झाम तर एम पी सी अशावर सुद्धा एक दोन वेळेस त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे तो पॉईंट महत्वाचा ठरतो मी याच्यावर मी ट्रिक बनवेनच त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आणखी महत्वाचं म्हणजे हे जे पुरस्कार आहेत तर की स्थापना कधी करण्यात आली होती तर एकोणीसशे ला ते एक लक्षात घ्या पद्म पुरस्कारांची स्थापना ही एकोणीसशे ची आहे क्या त्यानंतर एकोणीसशे बावनची म्हणजे अशोक चक्र शौर्य चक्र आ, हे जे आहेत यांची स्थापना एकोणीसशे ची आहे तर हे ये दोन इयर सुद्धा खूप महत्वाची आहेत आता याच्यामध्ये पद्म पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात तर कला सामाजिक कार्य असेल विज्ञान अभियांत्रिकी व्यापार उद्योग औषध साहित्य शिक्षण क्रीडा अशा विविध विषयामध्ये पद्म पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे पद्मविभूषण पद्मविभूषण हा जो पुरस्कार असेल तर हा कोणत्याही क्षेत्रामध्ये दिला जातो परंतु अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे पद्मभूषण जो असेल ना तर तो कशासाठी चा दिला जातो तर उच्च पातळीवर पद्मभूषण हा पुरस्कार उच्च पातळीवर प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो आणि पद्मश्री हा प्रतिष्ठित सेवेसाठी से दिला जातो म्हणजे याच्यामध्ये कसं सेग्रिगेशन केले पद्मश्री प्रतिष्ठित सेवेसाठी पद्मभूषण उच्च पातळीवर प्रतिष्ठित सेवा आणि पद्मविभूषण अपवादात्मक व प्रतिष्ठित सेवा असं सेग्रिगेशन केलेलं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा येत होतो भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला आहे आता याच्यामध्ये जे आहेत तर गायक भूपेन हजार हजारिका यांना मरणोत्तर आणि नानाजी देशमुख यांना सुद्धा मरणोत्तर जाहीर झालंय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही भारतरत्न जाहीर झालेला आहे प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते तर भारताचे ते तेरावे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या दरम्यानचा आहे देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी दिलेले योगदान आ, हे कारण पुढे करत त्यांना प्रणव मुखर्जींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे भूपेन हजारिका भूपेन हजारिका एक पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची खाती आहे भूपेन हजारिका रुदाली या चित्रपटातील दिल हुम हुम दिल हुम हुम करे हे त्यांचं गाणं होतं अं ॲक्च्युली भूपेन हजारिका बद्दल परीक्षेसाठी महत्वाचं काय राहणार आहे तर पद्म पुरस्कारामध्ये त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले आहेत आणि कोणता मिळाला नाही तर पद्म पुरस्कारामध्ये भूपेन हजारिका यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण मिळालेला आहे त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला नाही हे लक्षात घ्या भूपेन हजारिका यांना पद्मश्री मिळालाय पद्मविभूषण मिळालाय परंतु पद्म भूषण हा पुरस्कार मिळालेला नाही दादासाहेब फळके पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नानाजी देशमुख नानाजी देशमुख यांना पद्म पुरस्कारामधला कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पूर्णोत्तरच मिळालेला आहे तर त्यांनी त्यांनी सुरू केलेली महत्वाची नियतकालिक त्या नियतकालिकामध्ये त्यांनी महत्वाचं काम केलं ते म्हणजे पांचजन्य राष्ट्र धर्म आणि स्वदेश त्याच्यानंतर त्यांनी आचार विनोबा भावे यांनी जी भूदान चळवळ सुरू केली होती या चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं कार्य मोठं आहे महाराष्ट्रातला जन्म जरी झाला असला त्यांची कर्मभूमी ही दुसरीच होती जास्त करून कार्य त्यांचं महाराष्ट्रात तुम्हाला सापडत नाही नानाजी देशमुख त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस किंवा मतदार दिन का महत्वाचं आहे तर सध्या इलेक्शनचं वार आहे इलेक्शनच्या बाबतच्या बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत त्यामुळं राष्ट्रीय मतदार दिवस हा महत्वाचा आहे राष्ट्रीय मतदार दिवस हा चोवीस जानेवारी सॉरी पंचवीस जानेवारीला सेलिब्रेट केला जातो चोवीस जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन किंवा राष्ट्रीय कन्या दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो म्हणजे पंचवीस जानेवारी म्हणजे या वर्षीचा कितवा राष्ट्रीय मतदार दिवस आहे तर हा नववा राष्ट्रीय मतदार दिवस पाळला जात आहे यावर्षीची जी संकल्पना होती तर ती नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड ही संकल्पना होती काय संकल्पना होती यावर्षीची नो no वोटर टू बी be लेफ्ट बिहाइंड परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा कारण इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे संकल्पना जरूर घ्या नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड ही काय होती या वर्षीची संकल्पना होती राष्ट्रीय निवडणूक आयोगाची हा पंचवीस जानेवारीला का सेलिब्रेट केला जातो त्याचं रिझन आहे निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली होती म्हणून पंचवीस जानेवारी हा काय केला जातो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो दोन हजार अकरा पासून हा सेलिब्रेट केला जात आहे याच्या या दिवशी सुद्धा निवडणुकीमध्ये वापरलेले जे उत्कृष्ट सरावासाठी जे अधिकारी आहेत ना त्यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात ही माहीत असू द्या त्याच्यानंतर पुढचा येतो तो, तो म्हणजे कलाम सॅट कलाम सॅट हा जगातला सर्वात हलका उपग्रह प्रक्षेपित झालेला आहे कोणी केलाय तो इस्रोने केलेला आहे कधी केलेला आहे तर चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला तर सगळ्यात महत्वाचा आहे कलाम सॅट तर कोणत्या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं हा आ, प्रक्षेपित करण्यात आलाय तर पी एस एल व्ही सी फो फोर्टी फोर पी एस एल व्ही म्हणजे काय पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल पी एस एल म्हणजे काय पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हीकल तर पी एस एल फोर्टी फोर या प्रक्षेपकाच्या मदतीनं तर हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे तयार करण्यामध्ये डिओिओ यांनी उपग्रह देखील एक उपग्रह आहे तो म्हणजे मायक्रोसॉट आर इमेजिंग हा सुद्धा उपग्रह त्याच वेळी प्रक्षेपित करण्यात आला हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला आहे तर कलम सॅट आणि मायक्रो मायक्रोसॅट आर इमेजिंग तर कलम सॅट हा इस्रो न तयार केलेला डीओ ने तयार ता, केलेला मायक्रोसॅफ्ट आर इमेजिंग हा सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत त्यावेळी पाठवण्यात आलेला होता कलामसेट हा उपग्रह कोणी बनवलाय तर चेन्नईमधील विद्यार्थ्यांच्या गटाने हा उपग्रह बनवलेला आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कला में देने कलाम यांचं नाव त्याला देण्यात आलं कारण ते भारतीय रॉकेट शास्त्राचे जनक आहेत कलामसेट इतकं लहान आहे की त्याला कोणत्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले तर फेमटो या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे मूळचा चेन्नईचा असलेला अठरा वर्षीय रिफीतनं हा कलामसेट उपग्रह तयार करण्यामध्ये पुढाकार घेतला होता रिफीत तर हाही पॉईंट लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार की जो नवीनच आहे आणि जर मोदी गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर सावरकर सुभाषचंद्र बोस असेल जे भारत सरकारचे अनरियल हिरो जे ठरले गेलेले आहेत तर अशांना ते प्रमोट करतं त्यातलाच एक महत्वाचा म्हणजे सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार परीक्षेला विचारण्याचे चान्सेस जास्त आहे जी एनडी एनडीआरएफ ची आठवी तुकडी आहे ना या वर्षीचे सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्काराची विजेती ठरलेले आणि या पुरस्काराची सुरुवात तेवीस जानेवारीला करण्यात आलेली आहे कारण तेवीस जानेवारी हा सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे हे पुरस्कार कोणाकडून जाहीर होत आहेत तर भारत सरकारचं गृह मंत्रालयाकडून दरवर्षी ह्या पुरस्कार दिले जात आहेत या वर्षीच जे उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे असलेली इंडिया चे आठवी तुकडे आहे ना त्यांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे परीक्षेसाठी हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा ठरेल तर आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन अधिनियम किती सालचा साल ले आहे तर दोन हजार पाच सालचा आहे त्याच्या अंतर्गतच ही इंडिया रेफ तुकड्या तयार केल्या गेलेल्या आहेत याचं जे स्वरूप आहे तर एक्कावन्न लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे म्हणजे संकट काळामध्ये मानवतावादी कार्यामध्ये संस्था आणि व्यक्तींचे योगदान याच्यासाठी भारत सरकारकडून सुभाषचंद्र यांनी दिलेला आहे तर त्यांच्यासाठी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार हा वार्षिक पुरस्कार दिला जाणार आहे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे सुभाष चंद्र बोस आपदा प्रमाण एनडीआरएफ ची आठवी तुकडी तेवीस जानेवारीला सुरुवात केलेली आहे ही जी एनडीआरएफची ची आठवी तुकडी कुठं कार्यरत आहे तर उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद या ठिकाणी ती कार्यरत आहे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम किती सालचा आहे तर दोन हजार पाच चालचा आहे स्वरूप काय तर एकावन्न लाख रुपये आणि प्रमाणपत्र एवढ्या गोष्टी तुम्हाला ऍट किंवा मिनिमम माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय कन्या दिवस मी ऑलरेडी सांगितलं होती की राष्ट्रीय बालिका दिवस किंवा कन्या दिवस असं म्हटलं जातं पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस होता यावर्षीचा चोवीस जानेवारीचा राष्ट्रीय कन्या, कन्या दिवसाची जी थीम होती तर ती थीम अशी आहे एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर अ ब्रायटर टुमारो ही काय होती थीम होती तर चोवीस जानेवारीला हा दोन हजार आठ सालापासून पहिल्यांदा जो राष्ट्रीय कन्या दिन पाळला गेला होता त्यानंतर दरवर्षी चोवीस जानेवारीला राष्ट्रीय कन्या दिन पाळण्यात येत आहे तर आजच्या लेसन मध्ये आपण एवढेच पॉईंट पाहतोय याच्यानंतर आणखी काही महत्वाच्या लेसन साठी आपण पुन्हा भेटूया आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या लेसन जर आवडले तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद